मला वाटतं की महिलांना ज्यांना ज्यांच्या आवडीचा विषय किंवा ज्या संसारासाठी गरज लागते तिथं तर प्रत्येक बाई उभी राहते. मी म्हणते ह्या जगातल्या सगळ्या स्त्रिया हिरकणीच आहेत. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला टॅक्सी किंवा रिक्षाची गरज भासते. अशा वेळेस आपण ओ रिक्षावाले काका भैया दादा अशाच पद्धतीची हाक कानावर पडते. पण ह्याच हाकेमध्ये आता काकी ताई दिदी मावशी अशा हाकेच्या सुद्धा मोठ्या प्रमाणावरती भर पडत आहे. पुणे शहरातील अशाच हाकेला ओ देणारी रिक्षा चालक आहे तारा शेंडगे. तिचीच ही यशोगाथा. मला आता 1.5 वर्ष झालं मी रिक्षा चालवते. मला खरं तर ॲक्च्युली मी स्कूलमध्ये जॉब करत होते. ते आता लॉकडाऊनमुळे स्कूलमधली मुलं नसल्यामुळं मी काहीतरी करायचं हे पहिल्यापासूनच होतं माझ्या डोक्यात की स्वतःचं काहीतरी करायचं. आधी जसं मला काढायचं होते माझी स्वतःचं मला टेलरिंगचं दुकान चालू करायचं होतं. व्यवसायात मला पहिल्यापासून आवड आहे, नोकरी करायला आवडत नाही. म्हणून मी हा व्यवसाय खरं तर मुलांचं शिक्षणाची जबाबदारी पण आहे माझ्यावरती म्हणून निवडला. मला वाटतं 1.5 वर्षापूर्वी हा जवळजवळ 3 वर्षापूर्वी डोक्यात आलं होतं माझ्या विषय की मला ऑटो रिक्षा घ्यायची, कारण की ऑटो रिक्षा ही घर चालवून करता येण्यासारखं जॉब काम आहे माझं. म्हणजे मला घराची जबाबदारी, पहिले मुलांना सोडून मी काहीच करू शकत नव्हते. मुलांचं शिक्षण आणि त्यांना सोडवायला कोणी नसल्यामुळे, मागे बघायला कोणी नसल्यामुळे मी असा चौफेर सगळा विचार करून हा व्यवसाय निवडला. आणि आता 1.5 वर्ष झाले मी गाडी चालवते आणि खूप छान व्यवसाय करू शकते. अचानक घेतलेला निर्णय मी, काही कारणांमुळे मला हा निर्णय घ्यावा लागला की ऑटो रिक्षाचा व्यवसाय करण्यासाठी. पण माझ्याकडे काहीच त्याच्यासाठी नव्हतं उपलब्ध, जसं आपण भांडवल वगैरे काय म्हणतो. पण मी प्रयत्न करून आणि स्वतःचं बॅच लायसन काढलं आणि नंतर मग बचत गटातनं प्रयत्न केला लोन मंजूर करून आणण्यासाठी. ते मिळालं पण मला, पण नाही, नॅशनलाइज बँकांनी माझं लोन मंजूर न केल्यामुळं मला फायनान्समधनं गाडी घ्यावी लागली. पण त्यासाठी पण हवी ती रक्कम नव्हती, तर मी मंगळसूत्र मोडलं. माझं मंगळसूत्र मी मोडलं आणि त्यातनं मग फायनान्समधनं ही गाडी घेतली. आता 1.5-2 वर्ष झाले व्यवस्थित हप्ते वगैरे जातात. माझी मुलगी कॉलेजला होती तेव्हा 11वीला, आता तिची 12वी झाली आहे. पण आता पुढच्या शिक्षणासाठी मी प्रयत्न करते तिचा. आणि मुलाची 10वी झाली आहे, तर दोघांचंही माझी इच्छा आहे की मुलीने फोटोग्राफर आणि मुलाला मेकॅनिक मोटर मेकॅनिक बनायचं. त्यासाठी मी करते प्रयत्न, त्यासाठीच हा व्यवसाय मी निवडला. त्याही घर चालवून करता येण्यासारखं जॉब काम आहे माझं. म्हणजे मला घराची जबाबदारी, पहिले मुलांना सोडून मी काहीच करू शकत नव्हते. मुलांचं शिक्षण आणि त्यांना सोडवायला कोणी नसल्यामुळे, मागे बघायला कोणी नसल्यामुळे मी असा चौफेर सगळा विचार करून हा व्यवसाय निवडला. आणि आता 1.5 वर्ष झाले मी गाडी चालवते आणि खूप छान व्यवसाय करू शकते.